नाशिक शहरात वाजत गाजत सुरू झालेली कोरोना टेस्टिंग लॅब पुन्हा एकदा शुक्रवारपासून बंद पडली आहे. आवश्यक रसायन बंद पडल्याने काम बंद पडले आणि कधी किट्स नाही आहेत, कधी प्लास्टिक नाही, अशा विविध समस्यांनी ही लॅब अडचणीत येते. खुद्द आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा या लॅबला भेट देऊन कुठलीही अडचण येणार नाही असं आश्वासन दिलं होतं. लॅबचं कामकाज थांबल्यामुळे रिपोर्ट धुळे आणि पुण्याला पाठवावे लागत आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये 350 जणांचे तसंच मालेगावातल्या संशयित मृत्यूंचे अहवाल हे प्रलंबित आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, ही जी टेस्टिंग लॅब आहे यामध्ये अगोदरपासूनच बऱ्याच गोष्टी घडत होत्या. आधी सुद्धा या लॅबमध्ये बरेच प्रॉब्लेम्स होते आणि आता सुद्धा ही लॅब बंद पडली आहे. काय अधिक अपडेट्स आहेत? खरं आहे, लॅब खरं म्हणजे खूप उशिरानं सुरू झाली होती आणि नाशिक शहरातला मालेगाव अगदी टोकाला गेल्यानंतर या लॅबची सुरुवात झाली. मात्र ही लॅब सुरू झाल्यानंतर 180 स्वॅब दररोज तपासले जातील असं म्हटलं गेलं होतं आणि वेळ पडली तर तिचे 360 सुद्धा होऊ शकतील. फक्त त्यामध्ये काही चेंजेस करणं गरजेचं होतं, त्यासाठी सरकार सुद्धा मदत करणार होती. मात्र आजपर्यंत या ठिकाणी काहीही झाले नाही. उलट जे 180 स्वॅब या ठिकाणी तपासले जात होते त्यासाठी सुद्धा मोठ्या अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहेत. आणि जे काही सामान या ठिकाणी हवं असतं प्रयोगशाळेला तपासणीसाठी, ज्यात प्लास्टिक्स असतील, किट्स असतील, कधी रसायन असेल, तर हे रसायन या ठिकाणी आता सध्या उपलब्ध नसल्यामुळे ही लॅब शुक्रवारपासून बंद आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्वॅब तपासणीचे अहवाल हे प्रलंबित आहे. नक्कीच, धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.